माई 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 तुझं म्हणणं काय? सगळ्या बाबतीत तुझी परमिशन घ्यायची आहे का? म्हणजे आमच्या आयुष्याचे निर्णय जरी असले तरी आमची 50 आली तरी तुला विचारून सगळं करायचं आहे का? असं कधी म्हटलं मी? तुम्ही तर तुमचा निर्णय कळवलात मला, तोही फोनवर. मी US मध्ये असताना विचारलं नाही तुम्ही, त्यामुळे हा मुद्दा व्हॅलिड नाही. माई खरंच एकत्र राहणं अशक्य झालंय म्हणूनच घेतला असेल ना आम्ही हा निर्णय. हे लग्न टिकवण्याचा आम्ही दोघांनी प्रयत्न केलाच नसेल का? लहान होत का आम्ही? आता मुलगी अहो 25 झाली आमची. तेच म्हणते मी, तुम्ही फक्त तुमचा स्वतःचा विचार केला, तुमच्या मुलीचा विचार नाही केलात. आज ती एका आयुष्याच्या नव्या वाटेवर उभी आहे, अशा वेळेला तुमच्या या निर्णयाचा तिच्यावर काही विपरीत परिणाम होईल असं नाही वाटलं तुम्हाला? अगं म्हणजे काय, मैत्रीच्या होणाऱ्या सासरकडची माणसं जुनाट विचारसरणीची आहेत म्हणून आम्ही आमचे निर्णय लांबवायचे का? का त्यांनी बदलावीत आपली मत? अभय तू सतत लोकांना जज करत असतोस. तुझ्या वडिलांनाही तू जज केलंस. आता तुम्ही म्हणता की तुम्ही दोघांनी सामोपचाराने विचारपूर्वक हा निर्णय केलाय. तुमच्याकडे गाडी आहे, पैसा आहे, म्हणजे तुम्ही मॉडर्न. सामान्य माणसांच्या घरात डिवोर्स होत नाही, ते बुरसटलेले असतात. ते बुरसटलेले आणि तुम्ही मॉडर्न. तुला बोलायचं होतं ना, गे. म्हणून तुझ्याशी माझं काही बोलणं होऊ शकत नाही माई. जाऊ दे, काही अर्थ नाही बोलण्यात. अभय प्लीज होल्ड ऑन. आपण ही चर्चा जरा नंतर करूयात का? माई मैत्रीला ना त्या ENT स्पेशलिस्टकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. तो जो स्पेशलिस्ट आहे ना तो खूप बिझी असतो, अजिबात अपॉइंटमेंट मिळत नाही त्याची. अभयचा मित्र आहे म्हणून केवळ त्याने अपॉइंटमेंट दिली. तेही बघायला जावं, कुठल्या डॉक्टरला आधी दाखवलं तर कोणास ठाऊक. निदान याच्याकडे जाऊन कळेल तरी प्रकार काय. माई मैत्री कुठे? मैत्री आणि सौमित्र पुढे गेलेत. पुढे गेले? अभय आपल्याला पोहोचायला हवं, चल निघूया. पण मी येते तुमच्या बरोबर. कशाला? कारण तुमचा जसा विश्वास नाहीये माझ्यावर, मी चुकीच्या डॉक्टरला दाखवलं असं वाटतं तुम्हाला, तसाच माझ्याही तुमचा विश्वास नाहीये. काहीतरी बोलून तुम्ही त्याला दुखवाल असं वाटत. ठीक आहे चल, तू पण चल. आणि तसंही तिला प्रोटेक्ट करण्याचा मक्ता तू घेतलाच आहेस. हो आणि तुम्ही तिला हर्ट करण्याचा. आम्ही निघू का आता? झालंय डॉक्टरांना दाखवून ऑडिशनला जायचंय. मैत्री तसंही जाऊन काही फायदा आहे का? तुला बोलता येणारच नाहीये. आणि ऑडिशन कशी देणारस तू? डॉक्टरांनी सांगितलं ना रेस्ट घ्यायला. मैत्री बाळा, मला माहिती की ही खूप मोठी संधी आहे तुझ्यासाठी, पण अशा अजून खूप अपॉर्च्युनिटीज येतील बाळा, ट्रस्ट मी. नाही नाही जाऊ दे तिला, काहीतरी ती कुठे आपलं काय ऐकते. काय आडवडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमच. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखर पुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली अजी बऱ्या दिसतोय ना आम्ही. बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोग. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. किंचातेस, प्लीज सांग काय झालं. पल्लू म्हणजे मला ना
खरच विश्वासच बसत नाही की खरच माझ्या आयुष्यात घडते कमी कमी स्वप्नात मी तो प्लीज अग मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड प्लीज सिट डाउन तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय वाव अभया हे टेबल नको का हे खूप मोठं होतं यार म्हणजे नाही असं जे ना मोठं प्रशस्त एकदम हा तसं नाही रे असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते हे बघ हा असा हात घेतला केवढा लांब होतोय केवढा लांब होतोय ते जरा असं इथे ओके